नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रहो, जगभरात अशा अनेक औषधी वनस्पती आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहितीही नसते, परंतु त्या औषधी वनस्पती पासून अनेक प्रकारची औषधी बनवली जातात, रोगावर उपचारही केले जातात। अश्वगंधा, पांढरी मुसळी, मुळेथी, गोंड यांचा त्यात समावेश आहे। त्यांच्या औषधी गुणधर्मामुळे या औषधी वनस्पती आरोग्यासाठी वरदान मानल्या जातात। अशीच एक औषधी वनस्पती आहे, तिचे नाव आहे अक्करकरा। ती अनेक रोगावर रामबाण औषधी म्हणून सुद्धा काम करते। मित्रो, अक्करकरा ही डोंगराळ भागात आढळणारी बारामही औषधी वनस्पती आहे। या वनस्पतीची मुळे किंचित सुगंधी आणि चवीला तिखट असतात। अक्करकराची वनस्पती आणि मूळ हे औषधी गुणधर्मासाठी ओळखले जाते। वनस्पतीच्या इतर भागापेक्षा या मुळाचा वापर जास्त केला जातो। या मुळाचा उपयोग अनेक प्रकारची आयुर्वेदिक औषधी बनवण्यासाठी केला जातो। मित्रो, उचकी कमी करण्यासाठी अक्करकरा खूप फायदेशीर मानली जाते। जर उचकीचा त्रास जास्तच असेल तर अक्करकरा पावडर मधात मिसळून सकाळी आणि संध्याकाळी सेवन करण्याचा सल्ला दिला जातो। ते पाण्यात विरघळून देखील सेवन केले जाऊ शकते। मित्रहो, अक्करकरामध्ये अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, जे ताप कमी करण्यास देखील उपयुक्त असतात। मित्रहो, संधिवाताची समस्या पूर्वी वृद्धामध्ये दिसून येत होती, परंतु आता तर खराब जीवनशैलीमुळे तरुणामध्येही ही समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे। अशा स्थितीत अक्करकरा दिलासा देण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते। संधिवात समस्या, संधिवात दुखणे बरे करण्यासाठी आपण अक्करकरा वनस्पतीची पेस्ट बनवू शकता आणि अक्करकरा पावडर देखील वापरू शकता। मित्रो, अक्करकरा त्याच्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्मासाठी देखील ओळखला जातो, ज्यामुळे जखम भरण्यास खूप मदत होते। मित्रो, अक्करकरा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, जी शतकानुशतके औषध म्हणून वापरली जात आहे। परंतु ज्यांना मधुमेह, किडनीचा त्रास किंवा कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असेल, तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अक्करकरा खाऊ नये। जर तुम्ही अक्करकरा घेतली आणि त्यानंतर तुम्हाला ॲलर्जी खाज येण्यासारखी समस्या उद्भवली, तर ताबडतोब तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा। तर मित्रो, ही होती सांधेदुखीवर रामबाण ठरणारी डोंगराळ वनस्पती अक्करकरा याविषयीची विशेष माहिती। अशा ज्ञानवर्धक, उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा। या व्हिडिओत इतकेच, लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत। तोपर्यंत जय राधे कृष्ण।